हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व? मजेतच असणार ऑब्विसली. खूप मार्च महिन्यामध्ये खूपच ऊन आहे आणि अक्षरशः घरात राहायचं कोणाचंच मन होत नाही. कुठेतरी असं फिरावंसंच वाटतं. तर आम्ही पण आमच्या सगळ्या म्हणजे माझ्या फ्रेंड्स विथ मी आम्ही चाललो भाटात, म्हणजे बर्फाचा गोळा खायला. आणि तिकडे जी मजा असते की तिकडे ग्रीनरी आहे, काय काय असं बघण्यासारखं आहे, तर ते तिकडची मजा मी तुम्हाला शॉर्टमध्ये माझ्या ब्लॉगमध्ये दाखवते. सगळ्यांनी बघा. थँक्यू. सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. फायनली आम्ही चाललोय. आता आम्ही चाललोय कैला कुठे चाललो? भाटात जायला, देवळाकडून जायला लागते. देवळाकडून तळ्याच्या किनाऱ्यावरून वगैरे जायला लागते. बघा पोरी चालल्यात, ही बघा प्रतीक्षा पण चालले, ही आरती पण चालले. हा आहे वाल्मिकेश्वर देवस्थान ट्रस्टचा गेट. हे आमच्या देवळाकडचं ग्राउंड आणि हे आहे तळ. हे आहे नायगावच्या गावातलं तळ. आणि या पोरी चालल्यात भाटात. ह्या नुसत्या लाजणाऱ्या पोरी चालल्यात तिघी तिघी जणी एका बर्फाच्या गोळ्यासाठी 50 मैल दूर. बघा बिचारी कपडे धुवायला विहिरीवर आले. बघा तुम्ही नायगाव कोळीवाड्यामध्ये पण अशी ग्रीनरी कुठे पाहिली नसेल. हे बघा इकडे आहे पालकचा शेत आणि इकडे तरे तरेची झाड आहेत. प्रतीक्षा ताई तुम्ही कुठे चाललात? कोणता गोळा? आपले बर्फाचा. आणि इकडे गवती चहा पण लावलाय, पण तो पावसाळ्यात येईल. बघा बघा आमच्या गावात एवढी ग्रीनरी आहे ना भाई साहेब, पण ते आम्हालाच कधी माहिती नव्हती. हे बघा केळीची झाडं, तिकडे मेथी पण लावली. इकडे आता आम्ही चाललोय परत. वणवण फिरतोय आम्ही उन्हात आणत. खूपच ऊन लागतंय. गल्ल्या गुल्ल्यात चाललोय. हे बघा पपई गाई अशी असते पपई. तुम्ही बघू शकतात आम्ही सगळे उन्हात आणत कसे चाललोय. हे बघा ही पण गेले. किशोरीने स्काफ गुंडलाय. खूपच ऊन लागतंय इकडे आम्हाला, काय करणार. पण बर्फाच्या गोळ्या खायची तलप आली आहे सगळ्यांना. आरतीला काय भेटलं? फूल. आणि ते तू काय करणार आहे? आता मी नवऱ्याला देणार आहे. आई शपथ. आरतीने नवऱ्यासाठी फूल पण तोडून घेतलंय. आणि या पोऱ्या काय ग शोधतायत तुम्ही दोघी जणी? अर्जुन. हे बघा आणि तिला आई भाई साहब मस्त की ग्रीन एरिया आहे. इकडे मावली आहे वेलंकनी. इकडे कोणाचा तरी बंगला पण बांधतोय. हे बघा आंब्याच्या शोधात. बघा यांचं काय चाललंय. एक दलदल आहे. दलदलच्या किनाऱ्यावरून पोरी चालल्या. आता निकी त्याच्यात उडी मारणार आहे. मी दाखवणार आहे तुम्हाला. मी चुकून ही उडी मारणार नाही त्याच्यात. डोंट वरी. आता कुठे आलोय आपण? मायकलचा गोठा. म्हणजे इकडे गाई म्हशी ठेवल्या जातात. त्याच्या बाजूला एक छोटस दळदळ आहे. आणि आमच्या पोरी खूप अशा घनदाट झाडाच्या सावळीतून चालल्या आहेत. हे बघा शेण पण पडलंय. आणि इकडे पेंडा बिंडा पण आहे. हा बघा हा असा पेंडा असतो. आताच तुम्ही माझ्यासमोर बघत आहात केळीची बाग. बसायची केळी. केळीच्या बागेत नेते गो. तुला केळी खायला नाही. ना मायकलच्या गोठ्यात बघा गाईचं गोमूत्र ओरिजिनली वेस्ट चाललंय. अंगावर नाही येणार ना? नाही. गाई म्हशी कोणाच्या? मायकलच्या सांगते किशोरी. ओ नो. हे बघा केळीच्या बागेतली केळी. अरे ह्या पोरी ना हे केळी दाखवा गो कोणाला कुठे दिसतात का. हा ती बघा केळी. ही आहेत आमची वसईची स्पेशल केळी बनाना. तोडू नको. आणि हे आंब्याचं झाड आहे एकदमच सुंदर असं. काही फायदा नाही झाला या बाईचा. पुशअप्स मारायला गेलेली. आणि इकडे असं शेतीसारखं आहे. हे सर्व तुम्हाला आमच्या नायगावमध्ये प्रॉपर बघायला भेटेल. कारण की नायगाव हा कोळीवाडा असला तरी नायगावच्या आतमध्ये
खूप अशी वाडी आहे. सुकलेले ताडगोळे उजळायची गरज नाही. हे भगवान नाही, कामातून गेलेले आहेत ते. हे बघा इकडे दिसते तुम्हाला हे वांग. ही आहे वांग्याची बाग आणि इकडे हे छोटस दळदळ आणि हे बांबूचे झाड आणि ही रस्ता हरवली आहे. शेतात गेले वांग्याच्या. तिकडे समोर झेंडूची फुलं पण आहेत बघा. आणि मस्त असं ग्रीनरी नेचर. ज्यांना नेचर लव असेल त्यांच्यासाठी एकदम पीसफुल जागा आमच्या नायगाव मध्ये आहे. कुठे दिसतात तुम्हाला? ओ ह्या बघा मिरच्या ओरिजिनल आणि अरे हिरव्या मिरच्या. हे बघा दाखव का हातावर दाखव. मिरच्या आहेत आणि हे बघा मिरच्यानी झाडच भरले पूर्ण. म्हणजे हातात घे जा ना. आणि हे कसं आहे ना, हे बघा टमाटर पण आहेत. साप आयला इकडे. हा हे बघा, हे आहे काळवांग फ्राय करायचं. हे सगळं नॅचरली इकडे केलं जातं कारण का कोणतेच टांबोटो दिसत नाही. हे बघा हे बघा टोमॅटो इकडे. थांबा प्रतीक्षाने कसला तरी शोध लावला. काय भेटलंय तुला प्रतीक्षा? परवल. काय पडवळ? पडवळ हे अशी असते भाजी असते ही पडवळाची. आतमध्ये दुधी पण आहे. कुठे दिसतो तुला दुधी? पडवळच आहे तो बाई. हा हा दिसला दिसला. हा बघा इकडे दुधी पण आहे आणि पडवळ पण आहे. एकदम नॅचरली बघा पालक आहे. एकदम नॅचरली इकडे पिकवलं जातं. नो इंजेक्शन, नो फवारणी ना बवारणी. सगळं एकदम नॅचरली. आणि अशा वाटेवरून आम्हाला चालायला पण खूप छान वाटतंय. दुधी हे बघा दुधी दुधी आल्या आहेत. हे बघा केवढा मोठा दुधी आहे. ए काय बोलली? सरप नाही तो, पडवळ आहे. पिकलेला पडवळ पण आहे. काय? अच्छा तिकडे मुळा. आणि हे काय? आय डोंट नो सॉरी. ही बघा ही हौली. हौलीसाठी इकडचं झाड नेण्यात आलं. किशोरी भोपळा कुठे आहे दाखव? किशोरी भोपळा कुठे आहे? किशोरी नाचते व्लॉग. अरे दिसते मला. हे बघा इकडे भोपळा पण आहे. उन्हाळ्यातली सगळ्यात स्पेशल आणि सर्वांना आवडणारा म्हणजे फणस. आणि हे भेटलेलं आहे वांगा. आणि या बाईला वांग भेटले. वांगाने लांगा केला, हिने वांगा पाडला. हा चिचांच्या झाडावरून चिचा पाडायला घेतल्यात. ह्या बघा चिचा एकदम आताच ताज्या ताज्या पाडल्यात. ह्या चिचा काय करतो पाठव. इकडे या काकीचा चिंचा पाडल्यात. आणि चालली आमची किशोरी चिचा विकायला. सगळ्यांना चिचा काकीनी फ्रीमध्ये दिल्या, सगळ्यांना आवडल्या. थँक्यू. नायगाव मध्ये तुम्हाला हे बघा हा नजारा पण बघायला भेटणार. फुल पीसफुल. आणि इकडे आहे मायकलचा गोठा. तो आहे माझा कल्लू. तो आहे या बाईचा कल्लू. तुम्ही त्या कल्लू सोबत काय कनेक्शन आहे? बघा त्याचं एकदम छोटस क्यूटस वासरू आहे. मस्त आहे ती. किशोरी अॅनिमल लव्हर्स. हाय किशोरी. किशोरीने लाल पडदा घातल्यामुळे किशोरीला वाटलं तो तिला प्रेमाने बघायला आलाय. हे बघा त्यांचा पेंडा. आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट नायगावकरांसाठी आहे शेण. जिकडे राशीसारखं ठेवलं जात. आता आपण वासरूच्या शोधात आलोय. बघू शकता तुम्ही गाई म्हशी केवढे आहेत. इकडे वासरूचा स्टॉक आहे.
पैसा पाटलांचं बैल गाडा गाडा हे बघा त्यात भूमी पण क्रॉस करून पोऱ्या चालताना अजून चालता चालता निमराच्या घामा घुम झाले हे बघा अशी जागा फक्त आमच्या नायगावमध्येच असू शकते गाईज. सगळ्यात मोठा मोठा स्कॅम झालाय की इकडे एक बर्फाचा गोळावाला असतो आणि आम्ही अक्षरशः 5 किलोमीटर चालत आहे बर्फाच्या गोळ्याच्या शोधात. नेमकाच तो भैया आला नाही. हमें बहुत दुख होने लगा है. आता करायचं काय. खूपच घामाघूम झालंय एवढ्या उन्हात आलोय. लड्डूवाल्याने फायनली धोका दिलाय ना. भाटात आम्ही पंक्तीला बसल्या पण कोणीच वाढायला नाही. काय देवाला ना दादा दे मला लड्डू खावायला आलेलो. लड्डू कैलाय मग काय ए युट्यूबच्या ब्लॉग मध्ये दादा आम्ही भाटात आलो त्याने स्पेशल पर्सन भेटलाय. भाटात आलो त्याने स्पेशल पर्सन भेटलाय. किधर जा रहा है. दक्ष कुठे चालला. दक्ष आणि दीपांशु पण लड्डूच्या शोधात आलाय पण यांचा पचका झालाय ना. काहीच भेटला नाही. आता तुम्ही काय करणार. आता फायनली आम्ही इकडून निघालोय कारण की इकडे आम्हाला काहीच भेटलं नाहीये. या पोरींचा पचका झालाय. म्हणजे माझा पण झालाय थोडासा पावसा रे. खवळली आमची ताई आणि ही बघा प्रतीक्षा ताई. पहिले तूच गाडीवर जाऊन आले असते. प्रतीक्षा चालले जंगलात जंगलात. सगळ्यांना राग आलाय. सगळ्यांचा माइंड एकदम फ्रस्ट्रेट झालाय की हे किधर आहे भाई. रस्ता सोडून डायरेक्ट आउट रोडला निघाले त्या पोरी. त्यांना जाम राग आलाय. पिसल्यान बाबा पिसल्यान. फायनली आम्ही आलो गावात. बाय बाय गाईज. पक्की दमले हो. पचका द्यायले कट्टाला पण आले. थँक्यू आणि जाऊन सबस्क्राईब करा. आम्हाला भाटात काहीच भेटलं नाही तर आम्ही आमच्या भाभीच्या दुकानावरच आलो. शेवटी सगळ्यांनी कुरकुरीला ज्यूस घेतले. लाज घालवली आहे.